शिवसेनेने आयोजित केलेल्या हे राम नथुराम या नाटकाच्या सादरीकरणात घोषणाबाजी करून अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या 2 जणांना शिवसैनिकांनी झोडपून काढले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे राम नथुराम या नाटकाचं शनिवारी 21 तारखेला सिडकोतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हा गोंधळ झाला. संभाजी ब्रिगेडचे राहुल बनसोड यांच्यासह 3 जण तिथे आले होते. त्यांनी नाटकाला विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीला चोख प्रत्युत्तर देत शिवसेना कार्यकर्त्यांनी राहुल बनसोडसह दोघांना चोप दिला. संभाजी ब्रिगेडनं हे नाटक उधळून लावण्याचे आधीच जाहीर केले होते, त्यामुळे प्रयोगाच्या वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तसंच शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात हजर होते. नाटक सुरू होण्याआधी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडसह कार्यकर्ते घोषणाबाजी करत दाखल झाले. त्यांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी बाहेर काढले. प्रवेशद्वारावर शिवसैनिक आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहाबाहेर पत्रके वाटून आपला विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात नाटकाचा प्रयोग पार पडला. हे राम नथुराम हा प्रयोग शिवसेनेनं मान्य हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संभाजीनगरात आयोजित केलेला आहे. काही मंडळी संघटनेचे विशेषतः सम्राट यांनी सांगितलं की आम्ही याच्यात गांधीजीची अवहेलना आहे, तो प्रयोग होऊ देणार नाही. हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे, त्यांच्या लक्षात नसेल, बाकीच्यांना खेटत असतील ते. शिवसेनेशी कोणी या महाराष्ट्रात खेटायला जन्माला अजून यायचे आहेत. रोज काही काही मागण्या, कुठं शिवसेना भवनवरचा बाळासाहेबचा फोटो काढा, हे राम नथुराममध्ये गांधीजीच्या, तिकडं गांधीजीचा चरखा आटून नरेंद्र मोदी उलाली, यांना हे दिसत नाही. आणि इथं हे नाटक ठेवलं शिवसेनेनं, सेन्सॉर बोर्डाची परमिशन आहे अधिकृत त्याची, ते आम्ही ठेवलं, त्याला विरोध. आणि म्हणून शिवसेने इथं काही विरोध करायला मंडळी आली होती, शिवसैनिकांनी चोप चोप दिला. संभाजी ब्रिगेड म्हणजे संभाजी महाराज नावान संघटना आहे, आम्हाला शिकवायची गरज नाही. कारण या शहराचं नाव औरंगाबाद बदलून शिवसेनेनं, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर ठेवलं आहे. संभाजीराजाचा वारसा तर शिवसेना चालवते, शिवसेना प्रमुखाच्या विचारानं आम्ही चालतो. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसारखी अशी संघटना यांनी आम्हाला गांधीजीचे विचार, नथुराम गोडसेचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार शिकवण्याची मुळीच गरज नाही. आणि शिवसेनेच्या नाती लागलं तर शिवसेना त्याच पद्धतीनं उलट्या 2 पाऊल पुढवून उत्तर देणार हे मी सांगतो तुम्हाला स्पष्ट.